भालके परिचारक अवताडेला संधी दिली, एकदा मला संधी द्या, मनसे नेते दिलीपबापू धोत्रेंची ग्रामस्थांना साथ. पंढरपूर प्रतिनिधी. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक नेत्यांनी काल एकत्रितरित्या बारामती येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असतानाच दुसरीकडे मात्र मनसे नेते दिलीपबापू धोत्रेंनी मंगळवेढा तालुक्यात गावभेटीवर जोर दिला असून प्रचारमध्ये आघाडी घेतली आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुण कार्यकर्ते जोडण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे सर्वे सर्वा राज ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार, एकनिष्ठ खमक्या नेतृत्व, गरीब घराण्यातील जाण असलेल्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपलंसं वाटणारे लोकप्रिय नेतृत्व म्हणून मंगळवेढा तालुक्यातील अनेक ज्येष्ठ मंडळी आणि युवक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत चाय पे चर्चा केली. एवढं नव्हे तर मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गणेशोत्सवमध्ये सहभाग नोंदवत त्यांनी श्रीची पूजा करत आतापर्यंत केलेल्या विकासकांचे स्वरूप सांगितले. यामध्ये पंढरपूर शहरातील रस्ते, हिंदू स्मशानभूमी दुरुस्ती, मुस्लिम स्मशानभूमीतील रस्ते, ऐन सणासुदीच्या मुहूर्तावर पंढरपूरकरांना पाणी वाटप, एमआयडीसी बाबत केलेला पाठपुरावा तसेच महिलांसाठी छोटे मोठे उद्योग अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी काल एकाच वेळी तब्बल 12 गावात भेटीगाठी दिल्या. यामध्ये फटाक्याच्या आतिषबाजीत अनेक ठिकाणी धोत्रेंचे स्वागत करण्यात आले. यामध्ये मरवडे, बालाजीनगर, कात्राळ, माळेवाडी, हुलजंती, पौर, शिवणगी, सोड्डी, आसवेवाडी, सलगर, खुर्द, जंगळगी, रड्डे, सिद्धिनकरी येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मागील 2 दिवसांपूर्वी रहाटेवाडी तमारडी येथील रस्त्याचे काम मार्गी लावल्यानंतर काल सिद्धिनकरी येथील ग्रामस्थांनी महिलांसाठी छोट्या मोठ्या उद्योगासाठी 2 शिलाई मशीनची मागणी केली होती. यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी उद्याच्या उद्या 3 शिलाई मशीन देऊ असे जाहीर केले. त्यामुळे अनेक ग्रामस्थ आणि नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे बोलताना म्हणाले, आतापर्यंत तुम्ही परिचारक भालके अवताडे यांना संधी दिली, आता एक गरीब घराण्यातील मुलाला आमदारकीची संधी द्या असे आवाहन केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार असल्याची चर्चा सुरू आहे.